अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये ज्या दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी यांच्या नावानं हे संगीत महाविद्यालय आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय त्याची सुरुवात होते आणि त्याचसोबत दोन संगीत उपासकांना या ठिकाणी त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळतोय अशा या पवित्र दिनी आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, आमचे सहकारी मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, चंद्रकांत दादा पाटील, उदय सामंतजी या ठिकाणी उपस्थित, आमचे सहकारी आशिष शेलारजी, सदा सरवणकरजी, डॉक्टर गावी ज्यांना आज हा पुरस्कार मिळतोय त्या आपल्या सर्वांच्या अतिशय लाडक्या आदरणीय उषाताई मंगेशकर आणि आदरणीय पंडित हरिप्रसाद चौरसिया, या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय मीनाताई खाडीलकर, आदिनाथ मंगेशकर आणि गायन क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनुप जलोटाजी आहेत, पंकज उदासजी आहेत, सोनू निगमजी आहेत, अशोक पत्कीजी आहेत, रुपकुमार राठोडजी आहेत, तौफिक कुरेशीजी आहेत, मयुरेश फळे आहेत, या ठिकाणी ललित पंडितजी आहे, वैशाली सामंत आहेत, हरिहरनजी आहेत, त्याचप्रमाणे आमचे सचिव श्री सौरभ विजय आणि विकासचंद्र रस्तोगी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि भगिनी आणि बंधूंना. खरं म्हणजे कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांनाच अतिशय वाईट दिवस पाहावे लागले आणि त्यामुळे कोरोनामध्ये तो जो काळ आहे तो आपण आठवू नये असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण एका गोष्टीकरता मी करोनाचे आभार मानेन की करोना आल्यामुळे हे पुरस्कार द्यायचे राहिले आणि शिंदे साहेबांना आणि मला इतक्या महान लोकांना पुरस्कार देण्याची संधी मिळाली. आज खरं तर उषाताईंच्या संदर्भात काही सांगायची आवश्यकताच नाहीये. लता दीदी आणि आशाताई या दोन अतिशय महान गायिका त्यांच्या सोबत उषाताईंनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. अनेक वेळा हे कठीण असतं की इतके सफल अशा प्रकारचे गायक घरी असताना आणि त्यांचं इतकं नाव असताना, पण त्याहीपेक्षा वेगळा आपला ठसा, एक वेगळं नाव आणि एक वेगळी कीर्ती ही उषाताईंनी त्या ठिकाणी प्राप्त केली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या या वेगळेपणामुळेच लोकांना त्यांचा आवाज, त्यांचं गाणं हे फार भावलं. आणि जसं मगाशी सांगितलं की केवळ सुरेल आवाज नाही तर अतिशय सुंदर अशी चित्र देखील त्या रंगवतात. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जीवनाला आनंद देण्याचं काम हे त्या या ठिकाणी करतात आणि म्हणूनच आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा त्यांना मिळालाय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. पंडित हरिप्रसादजी चौरसिया यांची बासरी इतकी सुमधुर आहे की कुठल्याही क्षणी ती ऐकल्यानंतर मनावर कितीही ताण असेल तरी मनाला तजेला मिळतो आणि मन प्रसन्न होतं. या बासरीची किमयाच वेगळी आहे. सकाळची वेगळी आहे, दुपारची वेगळी आहे, संध्याकाळची वेगळी आहे, रात्रीची वेगळी आहे. आणि मला असं वाटतं की मगाशी जे सांगितलं खरं आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या बासुरीने एक अतिशय वेगळी अशा प्रकारची जागा आपली निर्माण केली.
आणि प्रयागराजवरनं आजकर म्हणजे 84 वर्षाचं त्यांचंही वय आहे, पण या ठिकाणी हा पुरस्कार घेण्याकरता ते आले. मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचेही अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो. आज सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतला आणि लता दिदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केली आहे. खरं म्हणजे ही जी काही वास्तू आहे याच्यामध्ये ही सुरुवात आपण तात्काळ आपल्याला सुरू करायचं होतं म्हणून केली आहे, पण एक अतिशय सुंदर अतिशय आधुनिक अशा प्रकारची, आणि मला असं वाटतं की दिदींचं जे नाव होतं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं तशा आंतरराष्ट्रीय कीर्तीची इमारत आणि सगळ्या सोयी सुविधायुक्त अशा प्रकारचं कलिनामध्ये आपण त्या ठिकाणी बांधकाम तयार करणार आहोत आणि त्या ठिकाणी यानंतर हे विद्यालय जाणार आहे. आणि मगाशी आदिनाथची चर्चा चालू होती त्यास खूप चांगल्या संकल्पना त्यांनी देखील सांगितल्या. मला असं वाटतं की देशातलं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचंही लोकांचं लक्ष वेधून घेईल अशा प्रकारचं हे या ठिकाणी महाविद्यालय आपण सुरू करणार आहोत. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघेही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की दिदींचं सगळं अनमोल आहे, त्याचा कुठला मोल होऊ शकत नाही. त्यामुळे याला तुम्हाला ज्या स्तराचं करायचं असेल त्या स्तराचं तुम्ही करा, त्याच्याकरता कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही, त्याच्याकरता कुठल्याही अडचणी आम्ही येऊ देणार नाही. आणि मला असं वाटतं की तर म्हणजे मध्यंतरी त्याच्यामध्ये काही रोड ब्लॉक्स आले होते पण मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि ते सगळे रोड ब्लॉक्स दूर केले आहेत, त्यामुळे आता जेवढ्या वेगानं हे काम आपल्याला या ठिकाणी करता येईल ते निश्चितपणे आपण करू. आणि भारतीय संगीत आणि वैश्विक संगीत सगळ्या संगीताचं या ठिकाणी मला असं वाटतं की एक प्रकारे या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा प्रेझेन्स जाणवेल अशा प्रकारची व्यवस्था ही निश्चितपणे या ठिकाणी करू. खरं तर दिदी या आपल्या सगळ्यांचं वैभव होत्या आणि मला असं वाटतं की त्या एकमेव अशा होत्या की आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही आनंद देऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहणाऱ्या दिदी होत्या आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भुरळ घालणाऱ्या देखील दिदी होत्या. त्यामुळे हा जो काही एक प्रवास दिदींचा आहे अतिशय थक्क करणारा असा प्रवास आहे. खरं तर आपण असं म्हणतो की ईश्वर वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी आपल्यामध्ये असतात आणि ईश्वराचं एक रूप हे खऱ्या अर्थानं स्वर सूर आणि ताल आहे. आणि हे जे ईश्वराचं रूप आहे हे ज्यावेळेस एखाद्याच्या मुखातनं बाहेर येतं त्यावेळी प्रत्यक्ष ईश्वराचं रूप किंवा ईश्वराचा अंशच त्यांच्यामध्ये असतो आणि तोच अंश सातत्याने दिदींमध्ये आपल्याला जाणवायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे गीत आहे संगीत आहे ते सगळं अजरामर आहे आणि कुठलीही पिढी येऊ द्या प्रत्येक पिढीला त्यातनं जी भुरळ त्या ठिकाणी पडते प्रत्येक पिढीला त्यातनं जो आनंद मिळतो त्या आनंदाचं वर्णनच आपण करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या दिदी आणि त्यांच्या नावानं महाराष्ट्र सरकारला ही संधी मिळते की एक महाविद्यालय आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आम्ही सुरू करू शकतोय यापेक्षा मोठं भाग्य महाराष्ट्राचं देखील काय आहे असं मी या ठिकाणी समजेन. आणि म्हणून मी खरोखर माननीय मुख्यमंत्री असतील आमचे पूर्वीचे या विभागाचे मंत्री उदय सामंत जी असतील आताचे आमचे मंत्री चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ असतील विखे पाटील जी असतील सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारच्या या घटनेला आपण साक्षीदार होऊ शकतो ही देखील किती भाग्याची गोष्ट आहे आम्ही सगळे आणि तुम्ही समोर बसलेले, कारण इतिहासाच्या पानावर हे लिहिलं जाणार आहे की आजच्या दिवशी जगात जे नावाजलं जाणार आहे अशा प्रकारचं दिदींच्या नावाचं संगीत महाविद्यालय त्याची आज सुरुवात झाली, त्याचं उद्घाटन झालं आणि त्याचा सोहळा पाहण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आहोत. मला असं वाटतं की ईश्वराने एक मोठं भाग्य आपल्याला दिलं आहे म्हणून ईश्वराचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो.
दीदींना अतिशय मनापासून आदरांजली अर्पित करतो. पुन्हा एकदा आजचे दोन्ही पुरस्कारार्थी उषाताई आणि पंडित हरिप्रसादजी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, अभिष्ट चिंतन करतो आणि ईश्वराला प्रार्थना देतो की त्यांच्या आवाज आणि त्यांची जी बासरी आहे या दोन्हीला आम्हाला चिरंतन आम्हाला त्याची साथ मिळत राहावी, त्यांना ईश्वराने खूप दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.